नमस्कार, माझं नाव श्रुती वडके. मी रायगड जिल्ह्यातून आलेली आहे. माझा मुलगा कॅन्डिड हर्षित वडके, ह्याला आम्ही 11वीला इथे ॲडमिशन घेतलं आहे. आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो ते शिक्षण फार कमी आहे म्हणा किंवा टीचर्स त्या शिकलेल्या नाही, त्या मुलांचं बेसिक फार कच्चं आहे. तर आम्हाला गॅरंटी नव्हती की माझा लेख 10वीला पास होईल म्हणून. पण इथे जेव्हा आम्ही इथे एंट्रन्स एक्झाम दिली तेव्हा त्याला 70% मिळाले. आणि इथून जे सर म्हणाले की ह्याला जर 10वीला 70% मिळतील आणि खरोखर त्याला 10वीला 70% मिळाले, मग आम्ही इथे त्याला इथे ॲडमिशन घेतलं. त्याचं विजन होतं नेव्हीमध्ये जायचं, त्यामुळे जेव्हा इथे आला तेव्हा त्याला बरेच प्रॉब्लेम आले. फिजिक्स त्याला सायन्स काही कळायचं नाही, लँग्वेजसुद्धा त्याच्या कच्च्या होत्या. पण 6 महिने त्याने एवढं इम्प्रूव्ह केलं की त्याला पुढे पुढचा त्याचा गोल सेट झाला. त्याला जे आपण काय करावं आयुष्यात हेसुद्धा माहिती नव्हतं. पण तो इथे तो स्वतःच्या दिवाळीत आला आमच्या घरी तेव्हा तो म्हणाला की मला हे करायचं आहे, मला ते पण करायचं आहे, मला ह्या परीक्षा द्यायच्या आहेत, मला त्या परीक्षा द्यायच्या आहेत. तर त्याने दिवाळीच्या सुट्टीमध्ये आत्ता आला होता 12वीला, तेव्हा त्याने फॉरेन्सिक लॅबची परीक्षा दिली आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये तो पास पण झाला. त्यामुळे आज मला हा जिजाऊन ह्याचा अवॉर्ड मिळत आहे. सो आम्ही खूप प्राऊड आहे की डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये ॲडमिशन करून त्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं. इथूनचे टीचर्स स्टाफसुद्धा खूप चांगले आहेत की ते त्याला मुलांना प्रत्येक मुलाला घडवतात. फक्त मुलाची तयारी पाहिजे की इथे झिजून घेण्याची. सकाळी 6 टीचर बसलेले असतात, संध्याकाळी 7:30 तर प्लीज जे कोणी असेल की आपल्याला वाटतं की माझा मुलं काही पुढे करू शकत नाही, अभ्यासात ढ आहे, त्यांनी इथे ॲडमिशन घ्या आणि मुलासाठी खरंच खूप चांगलं आहे.